तर शिंदे सरकारचा पावसाळी अधिवेशनाचा आता दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय. अतिवृष्टीनं झालेलं नुकसान आणि त्यावर अजित पवारांनी सरकारला सुनावलेले खडे बोल याला आज राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दिलं जाणार आहे. राज्य सरकारनं यापूर्वी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचं अजित पवार म्हणाले आणि त्यावर सरकार आता नव्यानं काही घोषणा करणार का याकडे लक्ष लागलंय. तर या आठवड्यामध्येच अधिवेशन संपणार आहे, त्यामुळे पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं तसंच शासकीय विधेयकं मांडून मान्य करून घेणं यासाठी सत्ताधारी आग्रही राहतील. तर अतिवृष्टीबाबत सरकारची घोषणा याबाबत विरोधक आक्रमक असतील. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे, अतिवृष्टीवरच्या चर्चेला आज सरकार उत्तर देणार आहे. सरकार नव्यानं या उत्तरामध्ये काही घोषणा करणार का याकडे बळीराजाचं लक्ष आहे. सरकारच्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा होणार आहे. विविध शासकीय विधेयकही आज मांडण्यात येतील. दुसरा आठवडा अत्यंत महत्वाचा आहे, शेवटचा आठवडा आहे. विधानसभेमध्ये आज विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवर लक्षवेधी असेल. अपघाती मृत्यूबाबत लक्षवेधीवर चर्चाही होणार आहे. सरपंच थेट जनतेमधून निवडण्याचं विधेयक यावरही चर्चा होईल. अशा प्रकारे पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सुद्धा पहिल्या आठवड्या इतकाच गाजेल अशी शक्यता आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.